विद्यार्थी मित्रांनो स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नुकतेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली की जी अकरा ऑक्टोबर रोजी एम पी एस सीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार होती तर ती पूर्वपरीक्षा आता पुढे ढकललेली आहे यावेळी त्यांनी बोलताना असं सांगितलं की महाराष्ट्रात अजूनही कोरोना दृश्य परिस्थिती आहे कोविड नाईन्टीनची परिस्थिती अजूनही बऱ्याच ठिकाणी गंभीर आहे तर बऱ्याचशा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी अशी आम्हाला विनंती के केली होती की आम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळावा आणि या विद्यार्थ्यांच्या विनंतीचा मान राखूनच अकरा ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आत्ता पुढे ढकललेली आहे हे सांगतानाच त्यांनी अजून एक महत्त्वाची माहिती दिली लवकरच एम पी एस सी म्हणजेच राज्य लोकसेवा आयोग नवीन तारखा किंवा नवीन डेट डिक्लेअर करेल आणि त्यावेळेस मात्र कोणतंही कारण न देता त्यावेळेस एक्झाम होतीलच ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलेली आहे परंतु तुर्तास एक महत्त्वाची हीच बातमी आहे की अकरा ऑक्टोबरची राज्यसेवा पूर्वपरीक्षा आत्ता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि अभ्यासाला वेळ मिळावा कारण बऱ्याचशा ठिकाणी अजूनही कोविड सदृश्य परिस्थिती आहे लोकांना प्रवास करणं कठीण आहे किंवा घर सोडून बाहेर येणं कठीण आहे तर अशा लोकांना एक विनंती केली होती अशा लोकांनी आणि या लोकांना अभ्यासासाठी वेळ हवा होता कारण पाच ते सहा महिने आत्ता गेलेले आहेत तर यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून हा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे तर आजची सर्वात मोठी बातमी आहे कारण अकरा ऑक्टोबर एकच दिवस आपला मध्ये राहिलेला होता कालपासून परीक्षा होणार की नाही झाली तर कधी होणार कशी होणार हा निर्णय किंवा या निर्णयाकडे महाराष्ट्रातील तमाम एम पी सी देणाऱ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि फायनली आज हा निर्णय आलेला आहे अतिशय मोठी आणि ही महत्त्वाची बातमी आहे की राज्य लोकसेवा आयोगाची अकरा ऑक्टोबर रोजी जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार होती तर ती आत्ता पुढे ढक करण्यात आलेली आहे आणि अजून एक मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट त्यांनी यावेळी सांगितलेली आहे की ज्या नवीन तारखा किंवा नवीन डेट एक्झामच्या राज्य लोकसेवा आयोग जाहीर करेल त्या तारखांना मात्र ही परीक्षा शंभर टक्के होणारच आहे तिथे कोणत्याही कारणाचा विचार केला जाणार नाही असंही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे तर तुर्तास महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे कारण अकरा तारखेसाठी बरीचशी लोकं घर सोडून आता एक्झाम सेंटरकडं जाण्याच्या तयारीत होती तर त्यांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय येणं महत्त्वाचा होता आणि फायनली तो निर्णय आलेला आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला वाटलं की महत्त्वाचं आहे म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्याचा पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अजूनही तुमच्या मित्रमैत्रिणींना हे जर का माहीत झालं नसेल तर नवीसरता ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही आपला यूट्यूब चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so धन्यवाद मित्रांनो नव्या उमेदीने नव्या जिद्दीनं पुन्हा एकदा अभ्यासाला आपण सुरुवात करूया थँक्यू सो मच so धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच